नमस्कार, मी कीर्ती। अवनी फूडच्या किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शेअर करणार आहे चैत्र स्पेशल कैरीची डाळ। तर त्या डाळीसाठी लागणारी साहित्य आणि कृती आपण पाहून घेऊया। कैरीच्या डाळीसाठी आपण इथे बघू शकता तुम्ही, आपण 2 वाट्या चणा डाळ घेतलेली आहे। ही चणा डाळ आपण 4 तास पूर्णपणे भिजवून पाणी निथळून घेतलेली आहे। 1 वाटी आपण कैरीचा पीस घेतलेला आहे। फोडणीसाठी लागणारे 3 चमचे आपण रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 5 ते 6 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत। त्यावरती आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घेतलेली आहे, आवडीनुसार आपण साखर घेतो आहे आणि चवीनुसार आपण मीठ घेतो आहे। कैरीच्या डाळीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहिलेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली चणा डाळ, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि साखर घालून हे सर्व एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण त्याला जाडसर वाटून घेणार आहोत। हे मिश्रण वाटत असताना जर आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करू शकतो, पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे मिश्रण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। चला तर मग आपण हे सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। आपण बघू शकता, आपण या चटणीला तडका देण्यासाठी 3 ते 4 चमचे तेल घेऊन एका पॅनमध्ये घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत, त्यानंतर कढीपत्ता आणि गॅस ऑफ करून आपण त्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत। आणि गॅस बंद केल्यानंतर आपण हळद घालणार आहोत। एक लक्षात घ्यायचं आहे, आपण जो तडका मारलेला आहे पॅनमध्ये तर तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ते मिश्रणामध्ये ओतणार आहोत। चला तर मग आता हे थंड झालेलं आहे तेल, तर आपण हे कैरीच्या डाळीवरती आपण ओतून घेणार आहोत। आता ही डाळ पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत खूप सारी कोथिंबीर। माझी ही चैत्र स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मैत्रिणींनी नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा। आणि माझ्या ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।